हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू श्री अकेडमी ऑफ साइंस करार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालंय, आपला टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे। म्हणजे अकॉर्डिंग टू तुमचा एनसीईआरटी म्हणण्यापेक्षा आपण बोर्ड प्रमाण पण एनसीईआरटी वाइज असा तो आपला 11 इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे। ठीक आहे, आता त्या टॉपिक मधले जेवढे आपले डेरिवेशन झाले, जिथं जिथं फॉर्म्युला मिळाले ते सगळे फॉर्म्युला मी इथं तुम्हाला बोर्ड वरती लिहून दिलेले आहेत। ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला प्रॉब्लेमसाठी जायचं आहे। आता प्रॉब्लेमसाठी जायचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं किंवा आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे। मग न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याआधी न्यूमरिकल साठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या सगळे फॉर्म्युला तुम्हाला आले पाहिजेत किंवा तुमचा तोंड पाठ पाहिजे। एखादा एमसीक्यू समोर आला, गिवन व्हॅल्यू समजल्या, फाइंड करणारी व्हॅल्यू तुम्हाला समजली की तुम्हाला ऑटोमॅटिक फॉर्म्युला तुमच्या डोक्यात क्लिक झाला पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे बाबा हा हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे। ठीक आहे, त्यामुळं फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला पाठच होत नाही तोपर्यंत तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता येत नाही। आय रिपीट माय पॉइंट, जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला येत नाही तोपर्यंत तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला सगळे फॉर्म्युला आले पाहिजेत, तुमच्या डोक्यात राहिलेच पाहिजेत। राहत नसतील तर सतत त्याला पाठांतर करा किंवा जिथं तुम्ही स्टडी करायला बसता तिथं एक चार्ट तयार करा, त्या चार्ट वरती हेडिंग द्या इलेक्ट्रिक करंट फॉर्म्युला म्हणून आणि हे सगळे फॉर्म्युला त्या चार्ट वरती लिहून पाहिजे। म्हणजे जरी आपण झोपताना आणि उठताना तुम्हाला ते समोर सतत ते दिसलं पाहिजे। ठीक आहे, म्हणजे सारखं सारखं ज्यावेळी तुम्ही फॉर्म्युला बघणार त्यावेळी हा फॉर्म्युला मला युज करायचा। आता एमसीक्यूज मध्ये काय असतं, एमसीक्यूज मध्ये 2-3 टॉपिक एकत्र येऊन सुद्धा तुम्हाला एक एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो। म्हणजे समजा आता या टॉपिक मधला एखादा फॉर्म्युला कन्सिडर करू, V=IR, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तो फॉर्म्युला कुठेतरी युज करता येईल असा असा एमसीक्यू पण असतो। ठीक आहे, म्हणजे सगळे टॉपिक म्हणजे 2-3 टॉपिक एकत्र करून त्याचा एक एमसीक्यू तयार केला जातो। ओके, मग आता जसा इलेक्ट्रिक करंट आहे तसा आपल्याला करंट मध्ये तुमचा सेमी कंडक्टर स्पेशल टॉपिक तुमचा जो आहे त्याच्यामधले पण एमसीक्यू तुम्हाला ह्या मधूनच तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात। कारण या टॉपिक मध्ये सेमी कंडक्टर ऑलरेडी आपण बघितलेले आहेत, दॅट इज सिलिकॉन अँड जर्मेनियम। ठीक आहे, मग ते आपण स्टेप बाय सगळ्या गोष्टी करणार आहोत, आताच त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका। ठीक आहे, ते काय आता वेळेत ज्या वेळेला जसं तुम्ही समोर येणार ऑफलाईन मध्ये ज्यावेळी सुरू होणार आपलं ज्या ज्या वेळेला आपण त्या प्रॅक्टिस करणार त्या एक्झाम्पल साठी तसं तुम्हाला ते लक्षात येत राहणार आहे। ठीक आहे, जसं मी तुम्हाला एक होमवर्कला मागच्या वेळेला मी 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला 50-60 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सॉल्व्ह करायला दिलेले आहेत। ठीक आहे, मग ते प्रत्येकीनं काय करायचं आहे, मला ते रोज कमीत कमी 5 एक्झाम्पल सोडवून तरी मला त्याने रिपोर्टिंग करायचंय की सर हे 5 एक्झाम्पल माझ्याकडनं सॉल्व्ह झालेत, ते बघा चेक करा बरोबर आहे का सांगा। ठीक आहे, मग तसंच आज मी काय करतोय, आज एमसीक्यू ला सुरुवात करतोय, आज एक 5-6 एक्झाम्पल्स मी घेतो जे बेसिक आहेत आणि उद्याच्या लेक्चर पासून आपण न्यूमरिकलला एमसीक्यू ला स्टार्ट करतोय। ठीक आहे, मग त्यासाठी पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा पॉज करून त्या सगळ्या गोष्टीपर्यंत फॉर्म्युला तुम्ही एका पानावरती लिहून घ्या। जसं मी आता या बोर्ड वरती लिहून घेतलं तसं तुम्ही त्या एका पेज वरती पृष्ठावरती लिहून घ्या आणि एक्झाम्पल एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना ते पेज तुमच्या समोर पाहिजे। म्हणजे क्वेश्चन रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा हा मला कुठला फॉर्म्युला मला युज करायचा, येते लक्षात। म्हणजे तो कागद समोर असला म्हणजे सतत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताय, तुम्ही तो फॉर्म्युला बघताय, हळूहळू तुम्हाला काय होणार आहे तो पाठ होत जाणार आहे। म्हणजे तुमच्या तो लक्षात राहणार आहे, डोक्यात फिरणार आहे हा बाबा हा फॉर्म्युला मला इथे युज करायचा। ठीक आहे, त्यामुळं हे एका पेजवरती सगळे फॉर्म्युले लिहून घ्या म्हणजे मग आपण एमसीक्यू ला सुरुवात करू। तर पॉज करून सगळे लिहायला चालू करा, पॉज करा, पॉज करून लिहायला चालू करा। ठीक आहे, हे सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे। मग आता त्यासाठी जरा रिपीट करतो काय काय दिले बघा, तर इथून सुरुवात करतोय आपण। पहिला आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय लिहिलाय, I=Q/T किंवा I=dQ/dt। म्हणजे जिथं आपल्याला एक्झाम्पल इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये ज्या वेळेला आपण सोडवायचं असतोय त्यावेळेला हा फॉर्म्युला आपण युज करतोय इंटिग्रेशन। ठीक आहे, इंटिग्रेशन त्याच्यानंतर टाइम पिरियड, आता हा इथं आपण या टॉपिक मध्ये केलेला नाही, हा
हा पॉइंट तुमचा कुठला आहे सेक्शन वन मधला आहे पण इथं पण आपण काही ठिकाणी त्याचा यूज करतोय त्यामुळे तो फॉर्म्युला मी इथे लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, टाइम पिरियड किती म्हणजे टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन व्ही म्हणजे इथं हा फॉर्म्युला कसा मिळालाय तर सपोज एक सर्क्युलर पाथ आहे ए पॉइंट पासून तुम्ही सुरुवात करताय तुम्ही एक रोटेशन कंप्लीट करून पुन्हा तुम्ही ए वरती येताय म्हणजे एक कंप्लीट सायकल तुम्ही पूर्ण केली. ठीक आहे, एक कंप्लीट सायकल तुम्ही पूर्ण केली मग ह्या सर्क्युलरचा एक सर्कमफरन्स तो सर्कमफरन्स किती आहे तर 2 पाया तो सर्कमफरन्स किती आहे 2 पाया आणि त्या पार्टिकलची वेलोसिटी म्हणजेच व्ही. मग ह्याला टाइम पिरियड लागला किती म्हणजे त्याला वेळ किती लागतोय एक सर्कल कंप्लीट करायला तर तो टाइम पिरियड म्हणजे सर्कमफरन्स अपॉन वेलोसिटी म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन व्ही. म्हणजे हा सेक्शन वन मध्ये तुम्ही शिकताय तो तुम्ही इथं पण या टॉपिक मध्ये तुम्ही युज करताय म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिलाय. आता इथं कॅपिटल टी म्हणजे वापरतोय आपण स्मॉल टी म्हणजे तुमच्या असं व्हायला पाहिजे हा हा टाइम पिरियडचाच फॉर्म्युला आहे म्हणजे टी टाइम पिरियड मधलाच टी आहे पण टीच्या ठिकाणी मी 2 पाय अपॉन व्ही मी घेऊ शकतो. येते लक्षात म्हणजे आता फॉर्म्युला काय आहे आय इज इक्वल टू क्यू बाय टी तसंच हा फॉर्म्युला मी काय लिहू शकतो टीच्या ठिकाणी 2 पाय अपॉन व्ही लिहू शकतो म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला काय म्हणजे असं तो इथं लिहितो काय फॉर्म्युला येतो बघा I is equal to Q upon T. T चा फॉर्म्युला किती येणार तर 2 पाय आर अपॉन व्ही म्हणजेच आय इज इक्वल टू डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर कुठे जाणार वर जाणार म्हणजेच क्यू व्ही अपॉन 2 पाय आर असा हा फॉर्म्युला तुमचा रिअरेंज येते लक्षात म्हणजे त्या त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचे नंबर कसे फाईंड करायचे तर एन इज इक्वल टू चार्ज अपॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणजे त्या कंडक्टर वरती किती चार्ज असेल तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनची किंमत माहित पाहिजे. ठीक आहे, मग तो टोटल चार्ज डिवाइड बाय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 × 10⁻¹⁹ कुलम. ठीक आहे, ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू त्या तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघतोय आपण तो म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटी. आता त्याच्यामध्ये व्हेरियस फॉर्म्युला तयार झालेले आहेत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. आता ड्रिफ्ट वेलोसिटी व्ही इज इक्वल टू आय अपॉन ए एम टी आय म्हणजे करंट ए म्हणजे एरिया एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू जे अपॉन एडी व्हॉट इज जे जे इज द करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण बघितला होता हे डेरिव्हेशन आपण पूर्ण केलं त्यामध्ये डेन्सिटी काय आहे तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, जिथं तुम्ही क्रॉस सेक्शन कन्सिडर करताय जिथं करंटची डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शनला तुम्हाला करंट डेन्सिटीची डायरेक्शन मिळेल. वेक्टर फॉर्म मध्ये घेतो जो स्केलर फॉर्म मध्ये असतो वेक्टर फॉर्म मध्ये असतो त्या त्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन सांगितलेले आहे. समजलं नसेल तर पाठीमागे जाऊन ते व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आणि एक शब्द मला असं समजले की मुलांना फिजिक्स 2 समजणं झालंय तर त्यासाठी तुम्ही एकच व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघा जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ बघा. पॉइंट नाही समजला की पुढे सरकू नका तिथून पाठीमागे जावा तो पॉइंट क्लिअर करून मगच पुढे जावा हे कसं आलं हे आल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. असं अभ्यास तुम्हाला करायचा त्या पद्धतीने स्टडी तुम्हाला करायचा आहे. येते लक्षात फिजिक्स 2 चा पार्ट म्हणजे पूर्ण इमॅजिनरी आहे तुम्ही विचार कसं करताय त्याच्यावर आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला फिजिक्स 2 येणार नाही बिकॉज फिजिक्स सेक्शन 2 इज टोटली ऑन इमॅजिनरी पार्ट. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय कुठून कुठे फ्लो होतोय पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलला करंट दिसतोय का फ्लो झालेला म्हणजे आपण तो इमॅजिन केलाय ह्याला म्हणतोय आपण इमॅजिनरी पार्ट. म्हणजे इमॅजिनरी पार्ट ह्या कन्सेप्ट कशा असतात तुम्ही ज्या वेळेला त्या लेवलला जाऊन तुम्ही ज्या वेळेला थिंकिंग करता विचार करता त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट समजते. त्यामुळे फिजिक्स सेक्शन 2 ला तुम्हाला स्टडी जरा जास्त करावा लागेल. ठीक आहे, हा पण टॉपिक एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला न्यूमरिकल 2 मिनिटात तुम्हाला सॉल्व करायचं 2 मिनिटात वेळ लागत नाही. अभ्यास करायला अवघड आहे पण सॉल्व करायला खूप सोपं आहे. फिजिक्स 1 मध्ये काय होतं समजायला सोपं आहे पण सॉल्व करायला खूप अवघड आहे. जसं मी मगाशी म्हणलं आता इथं एक एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं आता एक सर्कमफरन्स आहे एक पार्टिकल आहे
पार्टिकल एका पोझिशन पासून तो काय करतोय एक सर्क्युलर राऊंड घेतोय. मग इथून मी तुम्हाला तो राऊंड दाखवला तुम्हाला ते कळलं ना हा बाबा इथून तो पार्टिकल गेला वर फिरला. तसं मी करंट दाखवू शकलो का तुम्हाला? करंट फक्त सांगितलं कुठून कुठं निघालाय, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला गेला हे सांगितलं. दिसतोय का तुम्हाला करंट कुठून जातोय? तो म्हणजे इमॅजिनरी पार्ट. मग त्यासाठी एखादा पॉइंट तुम्ही करत असताना समजा डेरिव्हेशन असेल तर त्या पॉइंटला जोपर्यंत तुम्ही क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका ना. तुम्ही जर रिपीट मागे काय पुन्हा बघा ना, येते लक्षात मी काय म्हणतोय, तरच ते तुम्हाला कळणार आहे. तुम्ही एकदा बघून तुम्ही सोडलं तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला परत तो टाइम सोडून दुसरा टाइम घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते वाचत बसायचं आहे, तुम्ही जे नोट्स काढले ते व्हिडिओ बघितला म्हणजे स्टडी झाला नाही. दहावी सारखा अभ्यास करू नका बाळांनो. दहावी मध्ये तुम्ही काय केलं, जे तुम्ही पुस्तकाच्या धड्यात जे शिकला ते शेवटला एक्सरसाइज मध्ये जेवढे प्रश्न आले तेवढेच केले. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे, रेफरन्स बुक आपल्याला घ्यायचे. जसं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगितलंय की फिजिक्सचं टार्गेटचं एमसीक्यू बुक घ्या, प्रत्येकाने एमसीक्यूचं बुक घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला चालू करा. जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्या एमसीक्यूचा फोटो काढा, मला व्हॉट्सअपला सेंड करा, तुम्हाला तो सॉल्व्ह करून दाखवला जाईल. येते लक्षात? पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. तर इथं डेन्सिटी करंट डेन्सिटी झेड इक्वल टू आय अपॉन ए. करंट आय चा फॉर्म्युला आपण आधीच केला इथला, तो म्हणजे आय इज इक्वल टू ड्रिफ्ट करण्यासाठी ई म्हणजे इलेक्ट्रॉन, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि सॉरी ए कॅपिटल ए पाहिजे. कॅपिटल ए म्हणजे किती येणार? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याला आपण काय म्हणलं होतं? टीची करणं तुम्हाला सांगितलं होतं, आपण विना म्हणलं होतं, विना व्हीई एल ए विना. त्यानंतर करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू एलईबीडी, जे इज इक्वल टू एलईबीडी हा फॉर्म्युला अरेंज केला, एन इकडे पलीकडे गेला मल्टिप्लाय झाला, त्यामुळे जे इज इक्वल टू एन इंटू ई इंटू ई. तसंच ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, ई इज इक्वल टू एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, एन म्हणजे पुन्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. तिथं टाइम आहे, कुठला टाइम आहे? हा टाइम किंवा हा टाइम कुठं नाहीये. आता हे दोन्ही टाइम एकच आहे बरोबर, पण तो टी कसा दिसतोय का? हा वेगळ्या फॉर्म मध्ये काढलाय. हा कोणता टाइम आहे? रिलॅक्सेशन टाइम. रिलॅक्सेशन टाइम कुठला रिलॅक्सेशन टाइम? कोलिजन बिटवीन टू ऍटम्स, दोन ऍटम मध्ये कोलिजन होणार जो टाइम पिरियड लागतोय तो म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. ठीक आहे, इंटू जे करंट डेन्सिटी. ह्या सगळ्याला कॉन्स्टंट म्हणले, रो इज इक्वल टू रो इंटू जे. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू करंट डेन्सिटी. वन अपॉन रो म्हणजे सिग्मा, वन अपॉन रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीला आपण सिग्मा म्हणतोय, रेजिस्टिव्हिटीला आपण रो म्हणतोय. मग ती व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली त्या पद्धतीने मला इक्वेशन मिळालं, जे इज इक्वल टू सिग्मा. रो म्हणजे किती? वन अपॉन सिग्मा. इक्वेशन अरेंज केली तुमच्या लक्षात येईल, रो इज इक्वल टू किती? वन अपॉन सिग्मा. ठीक आहे, वन अपॉन सिग्मा, सिग्मा इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे सिग्मा इंटू ई, जे इज इक्वल टू सिग्मा इंटू ई. ओहम्स लॉ, बी इज इक्वल टू आय आर. स्पेसिफिक रेजिस्टन्स, रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, रो आर एच केला, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. त्याचबरोबर त्यामध्ये मी टीची करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, तर वायर जर स्ट्रेच करत असेल आपण तर तिथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीला फॉर्म्युला युज करायचा आहे. तो पॉइंट जर आठवत नसेल तर तो परत रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर. ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल जास्त प्रमाणात विचारलाय. ठीक आहे, तर हा पॉईंट येणं गरजेचं आहे. जसं समजलं तर पुन्हा रिपीट करून ते बघा परत एकदा. ठीक आहे, त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेझिस्टन्स. रेझिस्टन्स साठी आपण इक्वेशन फाईन केलंय. आरटी म्हणजे फायनल टेम्परेचरला रेझिस्टन्स किती आहे, आर झिरो म्हणजे इनिशियल टेम्परेचरला रेझिस्टन्स किती आहे, वन प्लस अल्फा, अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स अल्फा, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. म्हणजेच आरटी इज इक्वल टू आर झिरो वन प्लस अल्फा डेल्टा टी, किंवा आर फायनल इज इक्वल टू आर इनिशियल वन प्लस अल्फा डेल्टा टी. कसंही तुम्ही लिहू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने इझी वाटतं त्या पद्धतीने. जसा रेझिस्टन्स मिळतोय तसं तुम्हाला रेझिस्टिव्हिटी मध्ये पण फॉर्म्युला मिळतोय, रोटी इज इक्वल टू रो झिरो वन प्लस अल्फा डेल्टा टी. आणि त्याचबरोबर अल्फा इज इक्वल टू आरटी मायनस आर झिरो अपॉन आर झिरो डेल्टा टी, किंवा
आर फाइनल माइनस आर इनिशियल अपॉन आर इनिशियल डेल्टा टी वर्क डन फॉर्म्यूला है डब्ल्यू इज इक्वल टू क्यू वी तसे मी त्याला एनर्जी पण म्हणू शकतो वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी यू इज इक्वल टू क्यू वी त्याच्यानंतर पॉवर पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम म्हणजे डब्ल्यू अपॉन टी विच इज इक्वल टू तीन फॉर्म्युला आपल्याला मिळाले पॉवर साठी बी आय इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन आर पॉवर वरून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी पण मिळते हीट एनर्जी आपण म्हणतोय इज इक्वल टू पीटी ठीक आहे इज इक्वल टू पीटी पी म्हणजे पॉवर पॉवर जो सगळ्या व्हॅल्यूज आपण काय केला सबस्टिट्यूट केला इज इक्वल टू पी म्हणजे किती व्ही आय टी पी म्हणजे किती आय स्क्वेअर आर इंटू टी आणि पी म्हणजे इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन आर इंटू टी आणि त्यानंतर ईएमएफ इंटरनल रेझिस्टन्स टर्मिनल व्होल्टेज साठी एक फॉर्म्युला मिळतोय व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर ह्याला व्हेरी इम्पॉर्टंट करून घ्या कारण हा फॉर्म्युला तुम्हाला सतत एक्झाम्पल मध्ये युज करायला लागतो तुम्ही विसरता तुमच्या लक्षात येत नाही की नक्की कुठला फॉर्म्युला युज करायचा अशा वेळेला तर हा फॉर्म्युला तिथं आपण युज करत असतो तिथं इक्वेशन बघितलं तर आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर आय म्हणजे करंट ई म्हणजे ईएमएफ ऑफ एसएल कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स ठीक आहे फॉर मॅक्झिमम करंट आय मॅक्स इज इक्वल टू ई अपॉन आर मग त्या वेळेला हा रेझिस्टन्स किती असणार आहे झिरो एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यानंतर सेल्स इन सिरीज आणि सेल्स इन पॅरलल हेच इक्वेशन आपण इथं बघितलंय दोन्हीसाठी फक्त इक्वेशन आपल्याला कुठलं पाहिजे ई इक्वेलन तो ई इक्वेलन सिरीज मध्ये काय मिळतो ई वन प्लस ई टू आणि आर इक्वेलन इज इक्वल टू आर वन प्लस आर टू तसंच सेल्स इन पॅरलला ई इक्वेलन इज इक्वल टू ई वन अपॉन आर वन प्लस ई टू अपॉन आर टू डिवाइडेड बाय वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू आणि वन अपॉन आर इक्वेलन इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू त्याच्या लक्षात तर पॉज करून हे सगळ्या फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या तुम्हाला ते फॉर्म्युला सगळे आले पाहिजे ओके दाराचा तुमचा फॉर्म्युला सगळे लिहून तर आता हे बघा इथं बोर्डवरती तुम्हाला सहा एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत ठीक आहे आता हे बेसिक एक्झाम्पल्स आहेत की जेणेकरून तुम्हाला फक्त थिअरॉटिकलचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे की नक्की हे झालं की काय होतं ते झालं की काय होतं ठीक आहे हे आजचे एक्झाम्पल थिअरॉटिकल वरती आहेत उद्यापासून आपण न्यूमरिकलला सुरुवात करतोय न्यूमरिकलचे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे तर आज पहिल्यांदा बेसिक बघून घेऊया आपण की दीज आर द सिक्स एक्झाम्पल्स टुडे वी हॅव टू सॉल्व इट सो सी आता हा आपला पहिला एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल व्हॉट इज रिटन ओव्हर हियर व्हेन इलेक्ट्रिक फील्ड ई इज अप्लाइड ऑन द एंड्स ऑफ ए कंडक्टर द फ्री इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मूव्हिंग इन डायरेक्शन म्हणजे आपल्याला काय पाहिजे आपल्याला फ्री इलेक्ट्रॉनची डायरेक्शन पाहिजे बरोबर का फ्री इलेक्ट्रॉनची डायरेक्शन फाइंड करायचे ऑप्शन काय दिले सिमिलर टू ई म्हणजे त्याची डायरेक्शन एक तर ई बरोबर असेल दुसरा म्हणजे अपोजिट टू ई म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असतील परपेंडिक्युलर टू ई म्हणजे ई जर असा असेल तर इलेक्ट्रॉन असा असणार आहे परपेंडिक्युलर आणि स्टेशनरी म्हणजे ऍट रेस्ट ओके तर पहिल्यांदा मी छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी हा मी इथं कंडक्टर कन्सिडर केला आणि त्याचे पॉइंट मी इथं पुढे सेलला जोडून घेतला ठीक आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल मग आता इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही अप्लाय केलेले आहे म्हणजे अप्लायड आहे अप्लायड म्हणजे सेल जोडलेला आहे पॉझिटिव्ह पासून हा करंट फ्लो झाला कुठं आला टुवर्ड्स निगेटिव्ह म्हणजे अशा पद्धतीनं हा करंट फ्लो व्हायला आला मग आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे या बाजूला निगेटिव्ह चार्ज आहे ठीक आहे इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज ठीक आहे मग आता करंट पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह चाललाय म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे निघाले फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल फ्री इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या वेळेला सेल नव्हता त्यावेळेला इलेक्ट्रॉन कसा होता इलेक्ट्रॉन रॅन्डम डायरेक्शन होता इलेक्ट्रॉन कसा होता रॅन्डम डायरेक्शन पण जसा सेल जोडला कुठे गेला डायरेक्टली तो पॉझिटिव्हला गेला ठीक आहे म्हणजे हा करंट इथं फ्लो होतोय म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आला आणि त्या पॉझिटिव्ह चार्ज साठी तुम्हाला ही इलेक्ट्रिक फील्ड मिळाली
पॉझिटिव्ह चार्जला काय असतो इलेक्ट्रिक फील्ड अवे असतो लांब जातो, निगेटिव्ह असेल तर त्याच्या जवळ येतो टू वर्ड चार्ज, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन मला अशी मिळाली. मग ही इलेक्ट्रिक फील्ड इकडे निघालाय, इलेक्ट्रॉन कुठं फ्लो होतोय, इलेक्ट्रॉन असा फ्लो होतोय. म्हणजे कसं आहे ना, हा इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे बघा बरं कोणतं ऑप्शन सिमिलर टू हे आहे का, इलेक्ट्रॉन तुमचा कुठं चाललाय, इलेक्ट्रॉन तुमचा या डायरेक्शनला निघालेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन म्हणजे इथून इकडं इलेक्ट्रिक फील्ड या बाजूला, इलेक्ट्रॉन या बाजूला, त्यामुळं अपोजिट टू ई, दिस इज युअर आन्सर. समजला समजला, ठीक आहे, ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, इफ अन इलेक्ट्रॉन हॅज नो इनिशियल वेलोसिटी. व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या, त्यांनी काय सांगितलं, इफ अन इलेक्ट्रॉन हॅज, म्हणजे इलेक्ट्रॉनला इनिशियल वेलोसिटी नाहीये, नो इनिशियल वेलोसिटी इन ए डायरेक्शन डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अन इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणले, इन ए डायरेक्शन डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अन इलेक्ट्रिक फील्ड द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन इज, इलेक्ट्रॉनचा पाथ विचारलाय, म्हणजे जसं जाणतो आपण बघितलं त्याच पद्धतीने. ठीक आहे, ऑप्शन्स काय आहेत, स्ट्रेट लाईन, एक तर तो सरळ जात असेल, सर्क्युलर, तो गोल फिरत 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 जात असेल, किंवा गोल फिरतोय असं म्हणूया. पॅराबोलिक म्हणजे लाईक अ सर्क्युलर पाथ असतो, हा सर्क्युलर पाथ. पॅराबोलिक म्हणजे हा तुमचा असा आहे ना पॅराबोलिक पाथ. इलिप्टिकल म्हणजे अजून मोठा आहे ना इलिप्टिकल असा आहे ना. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत म्हणजे हे चार ऑप्शन आहेत बघा. स्ट्रेट लाईन म्हणजे तो स्ट्रेट लाईन, इथं पॅराबोलिक म्हणजे तुम्हाला असा मिळेल, सर्क्युलर म्हणजे सर्क्युलरच्या फॉर्म मध्ये मिळेल, आणि इलेक्ट्रिकल म्हणजे या फॉर्म मध्ये तुम्हाला मिळेल. आता बघा, हा कंडक्टर आहे, हा आपला कंडक्टर, हा कंडक्टर, तर हे टर्मिनल्स आपण इथं थोडं बॅटरीला जोडले, हा तुमचा पॉझिटिव्ह, हा तुमचा निगेटिव्ह, असं कनेक्शन आपण केलं या पद्धतीने. इथून करंट फ्लो झाला, आय एवढा करंट गेला या सर्किट मधून, इथून करंट तुम्हाला पाठीमागे निगेटिव्हला मिळाला, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इन अन इलेक्ट्रॉन हॅज नो इनिशियल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी आपल्याकडं नाहीये, नो इनिशियल वेलोसिटी. ठीक आहे, म्हणजे इनिशियल वेलोसिटी तुम्ही झिरो कन्सिडर करा, तो रॅन्डम डायरेक्शन येणार नाही, तो आपल्याला बघायचा नाही. ठीक आहे, हॅज नो इनिशियल वेलोसिटी, मग तुम्ही इलेक्ट्रॉन हा रेस्ट मध्ये आहे असा विचार करा, इट इज अ रेस्ट. ठीक आहे, हे सगळे इलेक्ट्रॉन रेस्ट मध्ये आहेत, रॅन्डम डायरेक्शन नाही त्याचे, इमॅजिन करतोय आपण, इमॅजिन करतोय, तसं होत नाही, तो रॅन्डम डायरेक्शन मध्ये असणार आहे, पण त्यांनी आपण सांगितलं हॅज नो इनिशियल वेलोसिटी, म्हणून त्याला आपण रेस्ट मध्ये हा तसा असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची वेलोसिटी इन डायरेक्शन डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सोडून त्याची डायरेक्शन दुसरी कुठं असणार आहे आणि कशी असणार आहे. ठीक आहे, द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन इज, म्हणजे त्याचा पाथ सोडायला लागतो. मग जसं मी मगाशी म्हणलं, हा करंट तुमचा या डायरेक्शनला फ्लो होतोय. ठीक आहे, मग त्याच डायरेक्शनला पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला मिळाली, मग इलेक्ट्रॉन तुमचा काय झाला, त्याला अट्रॅक्ट झाला, कारण निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्जला काय झाला, अट्रॅक्ट झाला, त्यामुळं हा पण येताना कसा आला, स्ट्रेट लाईन मध्ये आला, सर्क्युलर कर्तव्य आलाय का असा फिरत नाही. ठीक आहे, पॅराबोलिक मध्ये आलाय का नाही, इलेक्ट्रिकल मध्ये आलाय का नाही, त्यामुळं तुमचं ऑप्शन काय आहे, स्ट्रेट लाईन. समजला, त्यामुळे इलेक्ट्रॉन हा डायरेक्टली ट्रॅव्हल करतोय, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्याला अट्रॅक्शन मिळालं, त्यामुळे तो स्ट्रेट लाईन मध्ये तो काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. समजले तर बरे, दिस आर द टू ऑप्शन्स, पहिला तो अपोजिट टू, दुसरा तो स्ट्रेट लाईन. लेट अस कम टू द थर्ड इक्वेशन, थर्ड एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय बघा, बरं काय सांगितलंय, द स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल, मटेरियल असेल किंवा डायमीटर असेल. स्पेसिफिक रेझिस्टन्स, स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हटलं की आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल, किंवा आपण असं म्हणतो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ई.
आठवतंय का? बर इथं फक्त रेजिस्टन्स म्हटलंय का? नाही, इथं म्हणलं स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक म्हटलं की तुम्हाला रो घ्यायचा. रो इज इक्वल टू बर रो कोणावरती डिपेंड आहे असं त्यांनी विचारलंय. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर म्हणजे त्या कंडक्टरचा रेजिस्टिव्हिटी कोणावरती डिपेंड आहे? लेंथ वरती डिपेंड आहे, व्हॉल्यूम वरती डिपेंड आहे, मटेरियल वरती डिपेंड आहे का डायमीटर वरती डिपेंड आहे? मग त्यासाठी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतला. कन्फ्युजन नको. मी तुम्हाला असं म्हणलं होतं बघा लेक्चर मध्ये, हा रेजिस्टन्स त्या कंडक्टर वरती कोणावरती डिपेंड असतो? तर ह्या लेंथ आणि एरियावरती. म्हणजे रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन लेंथ आणि एरिया. रेजिस्टन्स इथं विचारले स्पेसिफिक रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी विचारला. रेजिस्टिव्हिटी कुणावरती डिपेंड आहे? इट डज नॉट डिपेंड ऑन इट्स डायमेन्शन. डायमेन्शन वरती तो डिपेंड नाही, म्हणजे लेंथ वर डिपेंड नाही, एरियावरती डिपेंड नाही. येते का लक्षात? मग हा रेजिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, इट डिपेंड्स ऑन द मटेरियल. मग आता इथं बघा बरं, लेंथ तर डायमेन्शन आहे घेऊ शकत नाही, डज नॉट डिपेंड. व्हॉल्यूम पण डायमेन्शन मध्ये आला, डज नॉट डिपेंड. डायमीटर डायमेन्शन मध्ये आला, डज नॉट डिपेंड. राहिला फक्त एकच, तो म्हणजे कोण? मटेरियल. इट डिपेंड्स ऑन द मटेरियल. मग तो मटेरियल वरती डिपेंड करतो, तो टेम्परेचर वरती डिपेंड करतो. टेम्परेचर बदललं की रेजिस्टिव्हिटी पण त्याची काय होती? चेंज होती. कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. कन्सेप्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे सॉल्व्ह करता येत नाही. समज म्हणलं कन्सेप्ट आला पाहिजे. ओके, त्यामुळे बघा हा पॉइंट मी ऑलरेडी कुठेतरी घेतलेला आहे. त्यामुळं रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर, सॉरी स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स मटेरियल. टेम्परेचर, मला टेम्परेचरचं काय ऑप्शन नाहीये, त्यामुळे तो कशावरती असणार आहे? मटेरियलवर. समजला? ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल. तर पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. ओके, नंबर फोर्थ एक्झाम्पल. हा कधी विचारलाय? नीट ला विचारलाय, 2013 ला. ठीक आहे, असेल एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचे. सध्या आपलं पहिलं लेक्चर आहे, त्यामुळे तुम्हाला मी बेसिक थेरॉटिकल पर्यंत घेतलंय. उद्यापासून आपल्याला न्यूमेरिकल वाईज जायचं आहे, जे तुम्हाला कॉम्प्युटर एक्झाम मध्ये झालेले आहेत ते. इव्हन आताच्या कालच्या जे एक्झाम ला झालेले एक्झाम्पल्स पण आपल्याला त्यामध्ये घ्यायचे. ठीक आहे, जे आपण त्या मुलांना घेतले होते ते एक्झाम्पल्स आपले पडलेले आहेत. ओके, ठीक आहे. चल, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए 2.1 व्होल्ट सेल विच गिव्ज ए करंट ऑफ 0.2 एम्पियर थ्रू ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओम इज. क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे आणि गिव्हन काय दिलंय. ठीक आहे, मग पहिल्यांदा त्याला मी म्हणतो असं गिव्हन. ठीक आहे, समजलं पाहिजे मला काय दिलंय. इथं म्हणलंय का द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए 2.1 व्होल्ट मध्ये इंटरनल रेजिस्टन्स दिलाय. युनिट वरती बघायचं, युनिट वरती 2.1 चं युनिट काय आहे? व्होल्ट आहे. इंटरनल रेजिस्टन्स दिलाय का? नाही दिलेला. मग त्यांनी 2.1 म्हणजे काय असणार आहे? 2.1 व्होल्ट सेल. सेल म्हणजे, सेल म्हणजे ईएमएफ इज इक्वल टू 2.1 व्होल्ट ई दिलाय. तो सेल काय करतोय? विच गिव्ज ए करंट ऑफ 0.2 एम्पियर. म्हणजे तो सेल काय करतोय? करंट देतोय. किती देतोय? 0.2 एम्पियर. आय इज इक्वल टू 0.2 एम्पियर थ्रू ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओम इज. म्हणजे त्यातनं पण अजून एक रेजिस्टन्स दिलाय, इथं पण एक रेजिस्टन्स सांगितलाय. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स विचारलाय आणि तुम्हाला एक्सटर्नल दिलाय. तो एक्सटर्नल म्हणजे आर इज इक्वल टू 10 ओम आणि इंटरनल तुम्हाला काय करायचंय? फाइंड करायचंय. आता बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये कसं सांगितलंय, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ, म्हणजे कशाचा इंटरनल रेजिस्टन्स? जो 2.1 व्होल्टचा सेल जो आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. मग त्यातून सेल मधून येणारा करंट किती? 0.2 एम्पियर. पुढे जाऊन एक रेजिस्टन्स जोडलाय तो किती? 10 ओम. मग त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असेल? येते लक्षात? मग क्वेश्चन व्यवस्थित समजला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. क्वेश्चन जर नाही समजला तुम्हाला एमसीक्यू सुटणार नाही. कळतंय? ठीक आहे, मग आता आपल्याला ई दिलाय, आय दिलाय, आर दिलाय, स्मॉल आर आपल्याला फाइंड करायचं. मग कुठला फॉर्म्युला नाही? कुठला फॉर्म्युला? करंटचा फॉर्म्युला. आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. ठीक आहे, आयची व्हॅल्यू किती?
0.2 is equal to E किती 2.1 कैपिटल R किती 10 प्लस स्मॉल R ठीक है मत सॉल्व करता येईल का ही पूर्ण टर्म इकडे वरती घ्या म्हणजे काय येणार काय येणार जरा इथे सोडव तुम्ही म्हणजे 0.2 ब्रैकेट मध्ये 10 प्लस R इज इक्वल टू 2.1 पहिल्यांदा ब्रैकेट ओपन करायचा कारण ही टर्म सगळी निकळा दिली म्हणजे मल्टीप्लाय झाली 0.2 इनटू 10 2 0 0 2 1 2 एक पॉइंट म्हणजे 2 आहे 2 येते 2 ठीक आहे 2 प्लस 0.2 इनटू R म्हणजे 0.2 R इज इक्वल टू 2.1 ठीक आहे आता इथं आर आहे तीन ग्राम असू देतच हा प्लस टू जाऊ दे पलीकडे प्लस टू पलीकडे गेला मायनस झाला म्हणजे 0.2 आर इज इक्वल टू 2.1 मायनस 2 किती येत आहे 2.1 मतलब 2 गेला किती राहिला 0.1 व्हेरी गुड म्हणजे किती येत आहे 0.2 आर इज इक्वल टू 0.1 ओके मग आता आर फाइंड करायचा 0.2 डिवाइड ना गेला म्हणजे आर इज इक्वल टू 0.1 अपॉन 0.2 एक डेसिमल इकडे पुढे जर बोला इकडचा डेसिमल पण पुढे गेला म्हणजे किती येणार आर इज इक्वल टू 1/2 म्हणजे किती येते 0.5 इज द आंसर बरोबर ऑप्शन नंबर ए तर नोट डाउन करून घ्या पॉज करा आणि नोट डाउन करा पॉज करून नोट डाउन करा पॉज करून नोट डाउन करा ठीक आहे कॅल्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे गडबड करू नका कॅल्क्युलेशनला गडबडी सोडवायचं असेल पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करा एक्झाम्पल जवळ सोडतो नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल कोणत्या पद्धतीने काय सोडवायचं कसं सोडवायचं ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल इफ पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस ए कंडक्टर इज इन्क्रीज्ड देन रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन डिक्रीजेस इन्क्रीजेस रिमेन्स सेम डिक्रीजेस शार्पली कमी प्रमाणात डिक्रीज होतो पुन्हा फिगर बघा किंवा ही बघा सुरुवातीला मी 5 व्होल्ट अप्लाय केला एक ठराविक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली ठराविक करंट त्यातून निघाला सपोज 5 व्होल्टला तुम्हाला मिळाला 3 एम्पियर एवढा करंट त्यातून काय झाला फ्लो होतोय त्याच्या गटरमधून मग त्यांनी काय सांगितलंय इफ पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस ए कंडक्टर इज इन्क्रीज पोटेन्शियल वाढवायचं म्हणजे ह्या 5 व्होल्ट पासून मला इन्क्रीज करायचं मग मी तो 6 व्होल्ट देईन 7 देईन 8 देईन 9 देईन 10 देईन म्हणजे थोडक्यात मी काय केलं इन्क्रीज केलं 5 पासून वाढवलं 6 दिला 7 दिला 8 दिला 9 दिला 10 दिला मग व्होल्टेज वाढलं की हा करंट काय झाला करंट पण वाढला अकॉर्डिंग टू ओम्स लॉ पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट मग आता इलेक्ट्रिक करंट पण सुद्धा काय होऊन गेला पोटेन्शियल वाढल्यामुळे करंट वाढला बरोबर मग त्यांनी विचारलंय देन रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन काय होईल इलेक्ट्रॉन काय करतील वाढतील का कमी होतील म्हणजे त्याचा फ्लो वाढेल का कमी होईल म्हणजे करंट वाढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस वाढले पॉझिटिव्ह चार्जेस वाढले म्हणजे साहजिक तुमचे निगेटिव्ह चार्जेस पण वाढले म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीजेस रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस समजलं पोटेन्शियल वाढलं मग काय वाढलं करंट वाढलं करंट वाढला म्हणजे काय झालं पॉझिटिव्ह चार्जेस जास्त फ्लो झाले मग पॉझिटिव्ह जास्त फ्लो झाले म्हणजे काय होतंय इलेक्ट्रॉन पण तुमचे काय करतात जास्त फ्लो होतात येते लक्षात जेवढे इलेक्ट्रॉन तिकडून इकडे येणार तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस तुमचे इकडून त्यामधून जाणार आलं लक्षात समजलं ठीक आहे लास्ट एक्झाम्पल बघा बघा द एनर्जी स्पेंड बाय द सेल इन सर्क्युलेटिंग युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट बी ऑप्शन आहे ईएमएफ ऑफ ए सेल करंट कॅपॅसिटी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल फोर्स काय सांगता येईल स्टेटमेंटच आहे डेफिनेशन मी वाटतो तुम्हाला सांगितली होती द एनर्जी स्पेंड बाय सेल इन सर्क्युलेटिंग युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड म्हणजे हे जर तुमचं सर्किट असं तर इथून तो चार्ज गेला फिरला इथून तो इथं आला म्हणजे एक
त्यांना कंप्लीट सर्किट पूर्ण त्याने केलं, सुरुवात केली आणि एक कंप्लीट सर्किट त्यांना पूर्ण केलं. म्हणून जर आपण म्हणतो सर्क्युलेटिंग युनिट चार्ज, एक चार्ज तुमचा गेला, वन कुलम एवढा चार्ज गेला, फिरून तुमचा कुठं आला इथून इथं आला किंवा इथून तिकडे गेला. मग ती जी एनर्जी स्पेंड झाली ती बाय द सेल झाली, ठीक आहे. मग पुन्हा जा, मग तो ऑप्शन म्हणजे ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ सेल काय करतो, तो करंट पास करत नाही, तो एनर्जी स्पेंड करतो. सेल काय करतो, सेल एनर्जी स्पेंड करतो. मग समजा त्याच्या वाटेत कुठं जर रेजिस्टर जर असेल तर तो रेजिस्टर काय करेल, त्याची एनर्जी खाऊन घेईल. सांगितलं होतं तुम्हाला सेल करंट पास करत नाही, सेल काय करतोय एनर्जी स्पेंड करतोय. म्हणजे त्याला मी काहीतरी एनर्जी दिली, 10 जूल मी समजा त्याला एनर्जी दिली म्हणजे या सेलनं दिली, तर हा सेल काय करणार, घेऊन जाणार हा रेजिस्टर्स आहे, रेजिस्टर्सनं 8 जूल इथंच खाल्ला, ठीक आहे. बाकीचं या वायरमध्ये गेलं राहिलं इथं इथं येतात तिथं होता 0 जूल. येते लक्षात, म्हणजे तो एनर्जी स्पेंड कोण करतोय, सेल करतोय. म्हणजे थोडक्यात कोणाची डेफिनेशन आहे, ईएमएफ ऑफ ए सेल, ठीक आहे. मग हे झाले आपले आजचे न्यूमरिकल, सॉरी न्यूमरिकल म्हणण्यापेक्षा एमसीक्यूज, 6 एमसीक्यू आपण आज घेतलेत. मला वाटतं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील. आता ज्या पद्धतीने तुम्हाला इथे समजलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला शीट दिलेली आहे ती पण तुम्ही सॉल्व्ह करायला चालू करा. 5-5 एक्झाम्पल ट्राय करा, मला पाठवा, ठीक आहे. स्टडी तुमचा कंटिन्यू राहू दे. समजलं पाहिजे महत्वाचं म्हणजे फिजिक्स 2 आहे, सेक्शन 2 आहे, थोडा जरा डिफिकल्ट आहे, पण जर कंटिन्युअस तुम्ही स्टडी ठेवला तर 100% तुम्हाला फिजिक्स सोपा जाणार आहे. फील द कन्सेप्ट, कन्सेप्ट फील करा, तुम्हाला फिजिक्स सोपं होऊन जाईल. तुमच्या पहिल्यांदा डोक्यात काढा की फिजिक्स अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे, डोक्यात काढून टाका पहिल्यांदा. स्टडी चालू ठेवा, 100% फिजिक्स तुम्हाला इझी पद्धतीने तुम्ही तुम्हाला फिजिक्स तुम्ही सॉल्व्ह करा. येते लक्षात, बी कॉन्फिडंट, फील द कन्सेप्ट अँड कम्प्लीट युअर फिजिक्स, ओके. तर आजचं लेक्चर आपण आज इथंच थांबवतोय. उद्या लेक्चरमध्ये आता आपण न्यूमरिकलच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स बघायचे आहेत, वेगवेगळे प्रकारचे न्यूमरिकल्स बघायचे आहेत, ठीक आहे. ओके, थँक्यू, बाय.